भारतीय जनता पार्टी द्वारा निकाले गए जन आशीर्वाद यात्रा पर अब राजनीति शुरू हो गई है। कल्याण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कोरोना के नियमों का उल्लंघन करने वालों पर सख्त कार्रवाई करने की बात कहकर इस मामले में हलचल पैदा कर दी है। आइए लेते हैं ज्यादा जानकारी। एक ते कपिल पाटील आहे जे आता नवनिर्वाचित चारही भाजपचे मंत्री आहेत, त्यांना कदाचित केंद्रातून असं सांगितलेलं आहे की कसे काय मुख्यमंत्र्यांना सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे नावाजलं जातं। आज महाराष्ट्राची परिस्थिती एवढी चांगली चाललेली असताना कोरोना ह्याच्यात जाणून बुजून ही जन आशीर्वाद यात्रा सुरू केलेली असं दिसून येत आहे। लोकांची गर्दी व्हावी आणि तिसरी लाट या महाराष्ट्रात व्हावी अशी परिस्थिती या यात्रेतून निर्माण होते आहे, त्यामुळे ही जन आशीर्वाद यात्रा दिसत नाही आहे, ही कोरोना वाटप यात्रा दिसते आहे। कोरोनाचे नियम सगळ्यांना सारखे आहेत, आम्ही राजकीय असू किंवा सामान्य जनता असू, सगळ्यांना कोरोनाचे नियम सारखे आहेत। सगळ्यांनी कोरोनाचे नियम पाळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला गेला जाणार नाही याची दक्षता जी आहे ती प्रत्येकाने घेतली पाहिजे। मला वाटतं त्याच्यामध्ये कोणीही असं स्पेशल कॅटेगरीमध्ये येत नाही की बाबा लोकप्रतिनिधी आहेत किंवा राजकीय नेते आहेत किंवा आम्ही आहेत। आम्ही जरी कोरोनाचा नियम जर मोडला होता तर आमच्यावरती कारवाई झाली पाहिजे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।